तिसगाव येथील मेडिकल व्यावसायिकाला रस्त्यात अडवून त्यांच्याकडील 49,000 रोकड लुटल्याची घटना घडली आहे. तिसगाव येथून पाथर्डी येथे मोटरसायकलहून परतत असलेल्या मेडिकल दुकानदार राहुल कांबळे यांना शनिवारी रात्री 3 चोरट्यांनी बाभळगाव शिवारात अडवून 49,000 ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. पाथर्डी येथील रहिवासी असलेले राहुल रमेश कांबळे यांचे तिसगाव येथे शेवगाव रोडला मेडिकल व जनरल सामानाचे दुकान आहे. शनिवारी दिवसभर दुकानातील त्यांनी मेडिकल व इतर साहित्य विक्री करून जमा झालेले 41,000 रोकड घेऊन कांबळे रात्री 9 त्यांच्या बजाज डिस्कवर मोटरसायकलवरून पाथर्डी येथील घरी जाण्यासाठी निघाले असता मानमोडीचा ओढा पार करून 29 मैलाकडे येत असताना पाठीमागून आलेल्या 3 मोटरसायकलवरील अज्ञात चोरट्यांनी कांबळे यांच्याकडील 49,000 ऐवज, त्यामध्ये विवो कंपनीचा मोबाईल तसेच कांबळे यांच्याकडील पॅन कार्ड आधार कार्ड असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटना ठिकाणी शेवगाव पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी भेट दिली आहे. तालुक्यात सर्वत्र भुरट्या चोरीने नागरिक त्रस्त असून चोरट्यांनी आता थेट महामार्गावरच रस्ता लूट सुरू केल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. माझे नाव राहुल रमेश कांबळे आहे. माझे तिसगाव येथे महालक्ष्मी मेडिकल स्टोअर्स हे दुकान असून मी राहायला पाथर्डी येथे आहे. दररोज येऊन जाऊन करत असतो. काल रात्री दिनांक 28 मी घरी येत असताना साधारण 9:59 वाजले असते. त्यावेळेस मी मोटरसायकलवर होतो. माझ्या मागून एक मोटरसायकल आली, त्याच्यावर 3 होते. ते 3 मला अडवलं, माझं सगळं सामान सुमान काढून घेतलं, आधी बॅग वगैरे केलं, मला रोडच्या खाली ओढत ओढत नेलं, तिथं मारहाण केली. मारहाण करून करून सगळं खिशातलं सगळं दुकानचे चाव्या वगैरे चिल्लर वगैरे होती, सगळे पैसे कॅश सगळं सहित सगळं ठेवलं की घेऊन गेले. जाताना जर्किनवर घेऊन गेले, हेल्मेटवर घेऊन गेले, सगळंच माझी जवळजवळ 40-41,000 रक्कम होती. माझा मोठा मोबाईल होता विवोचा, तो पण घेऊन गेले.